शांत मुंबई स्तब्ध मुंबईत एका घड्याळाची टिकटिक ही अजूनही सुरूच आहे. मुंबई कधीच बंद पडत नाही आणि हीच मुंबईची शान कायम राखत घड्याळाच्या दोन काट्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलंय. त्याच्या काट्यांच्या तालावरती लवकरच मुंबई पुन्हा एकदा धावेल अशी अपेक्षा आपण सगळ्यांनीच करूयात. आज मुंबई शांत आहे, स्तब्ध आहे, पण ज्याच्या तालावर अख्खी मुंबई धावते त्या राजाबाई टॉवरच्या घड्याळाचे ठोके मात्र नियमित पडतात. ब्रिटिश कालीन या घड्याळाला रोज चावी द्यावी लागते. लॉकडाऊन नंतर या घड्याळाला चावी देणाऱ्या कर्मचाऱ्याला विद्यापीठानं खास गाडी पाठवून बोलवून घेतलं. त्यानं विद्यापीठाच्या दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना घड्याळाला चावी कशी द्यायची याचं प्रशिक्षण दिलं. 280 फूट उंच असलेल्या या टॉवरवर 290 पायऱ्या चढून जाऊन चावी द्यावी लागते. सध्या हे काम नितेश शिंदे नित्य नियमानं करतायत. राजाबाई क्लॉक टॉवरची टिकटिक थांबू नये यासाठी अहोरात्र ते परिश्रम घेत आहेत आणि नित्य नियमानं घड्याळाचा हा ठोका वाजतो आहे. म्हणजेच मुंबईची जी शान आहे, मुंबईची जी आन आहे आणि मुंबईचा जो बाणा आहे की काही झालं तरी 72 पण हार मानायची नाही, थांबायचं नाही. हे घड्याळ सुरू राहावं म्हणून चावी देणारे कर्मचारी या विद्यापीठाच्या आवारातच सध्या मुक्कामाला आहेत. हे घड्याळ मुंबईच्या जडणघडणीचा साक्षीदार आहे. हेही दिवस जातील, काळ पुढे जातच राहील, हेच सांगायला या घड्याळानं त्याची टिकटिक सुरू ठेवली आहे. मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.